पार्टीच्या कडून आता पार्टीच्या कडून लगा काट चटके हाय एवरीवन, वेलकम बैक टू द न्यू वीडियो। तो आज का ब्लॉग अपना एक्विरा है, आता निघालो आम्ही एक्विरा। तो आमचे वडील आहेत, मम्मी वगैरह, आमची फॅमिली पूर्ण। तुम्ही बघितलं असेल ना भरपूर ब्लॉग मध्ये, तर ते सगळे आहेत। कारण अजून येतोय आणि इकडे काका आहेत, तो घरी ब्लॉग स्टार्ट करायला भेटला नाही मला। तर आता इकडे करतोय मी डायरेक्ट पेट्रोल पंपवर। आता निघतो आपण इकडनं डायरेक्ट एक्विराला। तो करण वगैरे येतोय आता। पार्टीच्या कडून आता पार्टीच्या कडून तनिषला आयफोन भेटला आता। बा भेटला याला 14 बाप रे, डायरेक्ट बेकर काम आहे। तर मग काय वडा होईल का आज? तर मग वडा भेटेल का आज आपल्याला? फक्त आता आलो आम्ही इकडं हडप वडापाव। सो इकडं वडापाव खाऊन घेतो। आता आला नाही अजून, 15 मिनिटं थांबलो इकडं। अजून होईल आता। काय बोलते? जर्ना हॉटेल आहे तो। सो येते अजून आपलं वडापाव। वडापाव आलेत आपले। ए वडापाव आले मम्मी। घ्या वडापाव खाऊन घ्या। घेना चटणी बाय। काय कधी घ्यायचा मग? चला हो, चला पटापट, टाइम झाला। चला काय बेटा मग किंतु चलो। चला चला पटापट। But I'm so frustrated. Hello to my loneliness. I guess that ignorance is bliss. Take me back to before the new. Rewind, take it out of cue. Innocence can be a young man's game. Signed up for the hall of shame. I wish I knew how much I miss. खाली जातो काय काका? हो काका, काय कसं वाटलं? बरं वाटलं।
गाइस व्यू बघा व्यू गाइस आता खंडाळ्याला पोहोचलो आम्ही आता इकडे फुल क्राउड आहे इकडे संडे आहे ना त्याच्यामुळे फुल क्राउड आहे फुल बायकर बिकर चालू आहेत इकडे आणि करणची पहिली राईड होती घाटामध्ये एकदम मस्त चालवली वाहिनी तो आता इकडे तर खूप गर्दी आहे मला वाटतं एक्विराला पण जाम गर्दी असेल आज कारण की संडे आहे ना आज सो आता बघू आपण तुम्हाला दाखवेलच नाही दर्शन कसं होतं आपलं सो आता फोटो वगैरे काढतो इकडं आणि इकडनं निघतो आता गाइस आता इकडनं निघतो आम्ही फोटो वगैरे काढून झाले तर आता बघू तिकडे किती गर्दी आहे सो गाडी वगैरे झाल्यात आमची रेडी सो निघतो आता सो चलो आपण भाई ब्लॉग मध्ये कुठे चाललेत गाइस फायनली पोहोचले खाली आणि इथं दर्शन घेऊ आता आणि वरती जाऊ तिकडनं फोटो काढता काय गर्दी बघा गर्दी गाड्यांची बघा पार्किंग बघा किती जाम गर्दी आहे आम्ही चाललो आता वरती जात आहे काय आलं चला जमलं गाईज फायनली वरती बसले मंदिराच्या इकडे आणि फुल इथे गर्दी आहे इकडे दाखवतो तुम्हाला आता इकडे आणि आता मला नाही वाटत दर्शन होईल आमचं कारण की खूप खाली लाईन आहे गाईज फायनली पोहोचले मंदिराच्या इकडे आणि मंदिरात जाणार नाहीत आम्ही सो इकडनं दर्शन घेणार आहेत मंदिर दाखवतो गाईज गर्दी बघा गर्दी किती आहे बघा
आणि मस्त आनंद भेटला इकडे दर्शन घेऊन. सो आतमध्ये तर गेलो नाही, बट नेक्स्ट टाईम नक्की जाऊ आतमध्ये. पण आता बाहेरून आनंद भेटला मस्त इकडे. सो आता आपण निघतो इकडनं, चल आज यायला. जस्ट पोचलो आहे आणि जेवायला बसलो आहे इकडं. आणि गाडी आम्हाला कोणाची आहे काय माहीत नाही. बघा गाडी दाखवतो तुम्हाला, ती बघा गाडी कोणाची आहे काय माहीत, त्याच्यात बसलो आम्ही. कोणाची गाडी आहे? आपल्या मामाची गाडी आहे. मामाची गाडी आहे. सो आता जेवतो इकडं, आता इकडं जेवतो पहिले. आणि पाऊस वगैरे थोडा आहे, तो ठीक आहे आता जेवून घेतो आता पहिले. आणि इकडनं निघतो आता आपण. आणि फुल मस्त मजा आली, आनंद वाटला, मस्त आईचं दर्शन घेऊन आनंद वाटला. आणि आता निघतोय आणि फुल लोक एन्जॉय करतात बघा, फुल एन्जॉय झाले. सो आमची पण एन्जॉय केला, आम्ही नाचलो वगैरे मस्त पैकीत. सो आता इथं निघतोय, सो गाड्या पण रेडी आहेत. काय काका वरती ना आले तुम्ही? पण वरती ना आले, खालून असते दर्शन काय. हो चला पॉपकॉर्न, चला चलो तनेश. काय थंड झाला का? सो आता इथून निघतो आम्ही. आणि फुल ट्रॉफिक आहे, फुल ट्रॉफिक आहे इकडं. सो आता बघू किती वेळ लागतो, आता वाजले 6 वाजले. सो बघू आता काय होते ते. चला इकडून निघायचं का आता? काय जस्ट घरी आले, जस्ट म्हणजे थोडे वेळ झाला, 5-10 मिनटं आले, कपडे वगैरे चेंज केले, मस्त फ्रेश झालो आणि आता आलो घरी. तर आता वाजले 11:30 आणि खूप वेळ झाला आम्हाला यायला, ट्रॅफिक वगैरे होती. बट मस्त वाटलं आईचं दर्शन घेऊन आणि लोणावळा वगैरे बघून. सो आता घरी आलो आणि घरी आलो आणि आमचं बघा काय आलं, आता वाजले 11:30 हे बघा, पाय घेऊन आलो आणि बाईचा बघा काय चाललंय, बनवायला घेतलेत तर बनवून ठेवायचे आणि सकाळी खाऊ होता. सो आता इकडे बनवतात आहे. तर आता ब्लॉग एंड करतोय मी, कारण की ऑलरेडी खूप मोठा ब्लॉग झाला असेल. सो आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो बाय.